जय श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी। वैशाख शुद्ध तृतीयेस अक्षय तृतीया म्हणतात। हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त चैत्रागौरीच्या आंदोलनोत्सवाची या दिवशी सांगता होते। यंदा मे 10 रोजी अक्षय तृतीया आहे। अक्षय म्हणजे अविनाशी, म्हणूनच या दिवशी केलेले होम, हवन, दान, स्नान, तर्पण, पूजा, जप आदि पूर्ण अक्षय टिकते असे शास्त्र सांगते। ही शुभ तिथी आहे, तशी पुण्यतिथीही आहे, त्यामुळे श्राद्ध दिवस मानून या दिवशी पितरांची पूजा केली जाते। गृहस्थ, सपत्नीक, पितृत्वे, वडील, आजोबा, पणजोबा, मातृत्वे, आई, वडिलांची आई, वडिलांची आजी, माता महत्वे, आईची आई, आजी, पणजी यांना उपदेशून पिंडरीक श्राद्ध करतात। विस्तृत श्राद्ध नसल्यास इतरांसाठी उदकुंभदान करतात। हा सण उन्हाळ्यात येत असल्याने त्यानिमित्ताने इतरांचे स्मरण करून कुंभदान केल्यास, उन्हापासून बचाव होण्यासाठी छत्रीदान केल्यास दुसऱ्या जीवाला संतुष्टता लाभते आणि ते पुण्य आपल्या खात्यात जमा होते। याशिवाय अक्षय तृतीयेला आणखी काही व्रत केली जातात, त्याबद्दल जाणून घेऊ। वैशाख शुद्ध तृतीयेस पुनर्वसु नक्षत्रावर रात्रीच्या पहिल्या प्रहरी राहुलीतून राशीत आणि 6 ग्रह वृश्चिकचे असताना माता रेणुकेच्या पोटी भगवान परशुरामांचा जन्म झाला, म्हणून या दिवशी रात्रीच्या पहिल्या प्रहरी परशुराम जयंती साजरी करतात। या दिवशी प्रदोषकाळी परशुरामाची पूजा करून त्यासर्घ्य देतात। याच दिवशी अलवण तृतीया व्रत करतात। हे स्त्री व्रत असून द्वितीयेला उपवास करतात, तृतीयेला गौरीची पूजा करतात। मीठ न घातलेले अर्थात अळणी पदार्थ सेवन केले जातात। हे व्रत भाद्रपद किंवा माघाच्या शुक्ल तृतीयेपर्यंत केले जाते। सद्यस्थितीत हे व्रत फारसे केले जात नाही, परंतु आरोग्याच्या दृष्टीने पाहिले आहारातून मीठ कमी केले तर हे व्रत नक्कीच आरोग्यदायी ठरेल। मिठाचा त्या व्रताची सात्विकता अधिकच वाढवेल यात शंका नाही। अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।